माऊली माऊलीच्या जयघोषात बेडकी हळीत दिंडी व अश्वरिंगण सोहळा, शेकडो भाविकांची उपस्थिती. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 31 जुलैपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळा बुधवार तारीख 6 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याने समाप्त झाला. यावेळी मंदिरात बेडकी हा शांतीनगर व शमनेवाडी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यानिमित्त गुरुवार तारीख 7 रोजी नगर प्रदक्षिणा भव्य दिंडी सोहळ्याचे व अश्वरिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजता मंदिरात हरिभक्त परायण बोरसे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर उपस्थित सर्वांना काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. तर शितोळे अंकलीहून रिंगण्यासाठी आलेल्या 2 अश्वांची पूजा माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील यांनी केले. तर आकर्षकपणे फुलांनी सजविलेल्या पालखीचे पूजन बोरसे महाराज व शेळके महाराज रेंदाळ सागर केसरकर यांच्यासह संत मंडळी यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडीला प्रारंभ करण्यात आले. दिंडीत पारंपरिक संतांचा वेश परिधान केलेले संत मंडळी व भाविक टाळविना तसेच ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकारामच्या जयघोषासह संतांचे अभंग गात हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन नाचत होते. तर बेडकीहाळ बस स्थानक निवन गळदगा मार्गावर माऊलीच्या जयघोषात डोळ्याचे पारणे फेडणारे उभे रिंगण झाले. नंतर दिंडी दसरा चौक वाल्मिकी नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रामनगर येथे आल्यावर उभे रिंगण झाले. त्यानंतर गणेश मंदिर बाजारपेठ गुजरी कट्टा चावडी चौक बोरगलवेस मखदुम गल्ली सिद्धेश्वर मंदिर गल्ली ते जुने बस स्थानक येथे आल्यानंतर पारंपरिक खेळ खेळण्यात आले. तर दिंडी सोहळ्यामध्ये गावात एकूण 4 ठिकाणी उभे रिंगण सोहळा घेण्यात आला. सुमारे 4 तासांच्यावर दिंडी सोहळा विशेष असा रंगला. दिंडी सोहळ्यात गावातील संत मंडळी भाविक महिला वर्ग यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सप्ताह कमिटीच्या युवा सदस्यांनी दिंडीचे व्यवस्थित नियोजन केले होते. हरिनाम सप्ताहानिमित्त शुक्रवार तारीख 8 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. Oh.
Okay.